नमस्कार, मी नीता, नीताज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये राणीच्या बागेचा व्लॉग तर पाहिलाच असेल, तर आता मी तुमच्या सोबत भाऊ दाजी लाड संग्रहालयाचा व्लॉग सुद्धा शेअर करणार आहे। हा म्युझियम राणीच्या बागेच्या अगदी बाजूलाच आहे। आम्ही इथे राणीची बाग पाहून झाल्यानंतर लगेच हे म्युझियम पाहायला सुद्धा गेलेलो आहोत। या म्युझियम मध्ये बऱ्याचशा जुन्या आणि ऐतिहासिक वस्तू दडलेल्या आहेत, तर या सर्व गोष्टी तुमच्या सोबत सुद्धा शेअर कराव्यात म्हणून मी हा व्लॉग आज केलेला आहे। तर या म्युझियम मध्ये जाण्याआधी एक तिकीट काढावं लागतो आणि त्या तिकीटची किंमत फक्त 10 रुपये इतकीच आहे आणि 12 वर्षाखालील मुलांसाठी तर हा तिकीट फक्त 5 रुपये इतकंच आहे। पण हे तिकीट फक्त भारतीय नागरिकांसाठी 10 रुपये इतकं आहे, जे फॉरेनर आहे त्यांच्यासाठी हे तिकीट 100 रुपये इतकं आहे। या मुंबईला अनेक ऐतिहासिक वारसे लाभलेले आहेत। ही मुंबई नगरी एखाद्या स्वप्नातल्या दुनियेसारखीच आहे। या मुंबईमध्ये अजून खूप सारे संग्रहालय आहेत, त्यातलाच हा संग्रहालय अगदी जुना आणि ऐतिहासिक आहे। या संग्रहालयाची निर्मिती 2 मे 1872 मध्ये करण्यात आली होती। यापूर्वी या संग्रहालयाचे नाव व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असे होते, पण नंतर या वास्तूचे नामकरण मुंबईचे पहिले भारतीय शेरीफ व या संग्रहालयाच्या उभारणीसाठी महत्त्वाची कामगिरी बजावणारे डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या नावावरून ठेवण्यात आले। हे संग्रहालय मुंबईतल्या अतिशय प्राचीन आणि जुन्या वस्तूंचे संग्रहालय आहे। मुंबईचा इतिहास, भूगोल, साहित्य, लोकजीवन, कलाकृती याचा अकोदेकहाल एकाच ठिकाणी पाहता यावा याच हेतूने हा वस्तू संग्रहालय उभा करण्यात आला होता। ही वास्तू उभारण्यासाठी डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी खूप कष्ट केले आणि त्यांच्या कष्टाची दखल घेऊनच भारत स्वातंत्र्यानंतर सन 1975 या म्युझियमला डॉक्टर भाऊ दाजी लाड हे नाव दिले गेले। तुम्हाला माहिती आहे का, हे संग्रहालय मुंबईतलं पहिलं आणि कोलकाता आणि चेन्नई नंतर 3 क्रमांकावर आहे। इथल्या प्रत्येक वस्तूची मांडणी आणि सादरीकरण एवढं सुंदर केलेलं आहे की आपल्याला इथे मार्गदर्शकाची आवश्यकता सुद्धा लागत नाही, कारण या वस्तूंसोबत एका पेपरवर या वस्तूंबद्दलची सर्व माहिती सुद्धा लिहून ठेवलेली आहे। इथे तळमजल्याचं प्रचंड दालन म्हणजे ब्रिटिश आणि भारतीय संस्थांनी वातावरणाची आठवण करून देणारे आहे। खर तर त्यावेळी निधी टंचाईमुळे ही वास्तू उभारण्यासाठी बराच काळ लागला, पण डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी हार न मानता मुंबईतील देणगीकाराकडून 1,16,141 रुपयांचा निधी गोळा केला। याशिवाय सरकारकडून 1 लाखाचा निधी गोळा करून ही वास्तू उभी केली। मध्यंतरीच्या काही काळासाठी ही वास्तू खराब झाली असताना 2003 साली मुंबई महानगरपालिकेने ही वास्तू पुन्हा दुरुस्तीत आणली आणि ही वास्तू दुरुस्त करून 2008 साली पुन्हा रसिकांसाठी खुली करण्यात आली। या म्युझियमच्या दुरुस्तीनंतर इथे विविध प्रकारची प्रदर्शने भरू लागलेली आहेत। या म्युझियममध्ये तुम्हाला ऐतिहासिक आणि समकालीन अशा विविध प्रकारच्या कला आणि संस्कृती पाहायला मिळतील। या संग्रहालयात भारतातील अनेक कला, हस्तकला तसेच मुंबईचा संपूर्ण इतिहास जपण्यात आलेला आहे। या म्युझियमच्या माध्यमातून स्थानिकच नव्हे तर जागतिक कलाकारांचाही आविष्कार रसिकांना अनुभवता यावा यासाठी प्रशासनाने अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत हातमिळवणी केलेली आहे, कारण त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक आणि कलात्मक देवाणघेवाण व्हावी असा संग्रहालय प्रशासनाचा हेतू आहे। या वस्तू संग्रहालयाच्या स्थायी संग्रहामध्ये 4 गट केलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला मुंबईचा इतिहास, व्यापार संस्कृती देवाणघेवाण, आधुनिक समकालीन कला संस्कृती आणि आधुनिक काळ या 4 विषयांमध्ये यांची विभागणी केलेली आहे। तर इथे तुम्हाला 18व्या ते 20व्या शतकांपर्यंत मुंबई शहराचा विकास कशा पद्धतीने झाला, येथील संस्कृती आणि लोकजीवन कसे होते याची मांडणी मुंबई इतिहास या संग्रहामध्ये केलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला शिल्प, प्रतिकृती, नकाशे, शिलामुद्रण, छायाचित्रे आणि दुर्मिळ पुस्तकांच्या आधारे हा संग्रह तयार करण्यात आलेला आहे। इथे तुम्हाला भारतीय हस्तकला, शिल्पकला यांची परदेशात व्यापाराच्या दृष्टीने कशी मागणी होती, कोणत्या वस्तू यामध्ये महत्त्वाच्या होत्या हे या संग्रहालयामध्ये पाहायला मिळते। जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाचे जुने नाते आहे, त्यामुळे जे जे स्कूल ऑफ आर्टच्या कलाकारांनी साकारलेली चित्रे, शिल्पे तसेच प्रतिकृती या संग्रहालयामध्ये मांडण्यात आलेली आहेत। इथे नवीन कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी तात्पुरत्या प्रदर्शनाची मांडणी सुद्धा करण्यात येते। मुख्य म्हणजे कला आणि संस्कृती हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यशाळा, प्रदर्शन आणि सादरीकरण यांचे आयोजन वस्तू संग्रहालय प्रशासन करत असते।
तर अशा या संग्रहालयामध्ये नुसती मुंबई संस्कृती नाही तर संपूर्ण भारतीय संस्कृती दडलेली आहे. या म्युझियममध्ये आपल्या भारतीय संस्कृतीच्या एवढ्या गोष्टी दडलेल्या आहेत की त्या मला या एकाच व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही. जर तुम्हाला आपली भारतीय संस्कृती कशी आहे हे जाणायचं असेल तर एकदा तरी या म्युझियमला व्हिजिट द्या. किंवा जर तुम्हाला इथे यायला मिळालं नाही तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मी मागच्या व्हिडिओमध्ये याच दिवसाचा राणीच्या बागेचा सुद्धा ब्लॉग शेअर केलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पहा. तर आता मी इथून निघून पुन्हा एकदा माझ्या नंदेच्या घरी आलेली आहे आणि तिथून फ्रेश होऊन लंच करून लगेचच मी माझ्या घरी जाणार आहे. तर कसा वाटला आजचा म्युझियमचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मस्त रहा, स्वस्त रहा, खुश रहा आणि आनंदी रहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.